नाले सफाईत नगरसेवकांना 10,000 पाकिटं वाटल्याचा गंभीर आरोप शिवसेना कल्याण विधानसभा क्षेत्र संघटक अरविंद मोरे यांनी केला आहे. या निषेधार्थ महापालिकेच्या विरोधामध्ये चिखलफेक आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. पावसाळी मान्सून चालू झालेला आहे. काल कल्याणमध्ये जोरात पाऊस झाला आणि एका पावसामध्ये कल्याण संपूर्ण जलमय झालं होतं. शिवाजी चौकापासून तर संपूर्ण स्टेशन परिसर असून द्या की महापालिका आवारातले हे आंबे निवासपासून सर्व हे असून जरीमरी नाल्यावर परिसरातले सर्वच हे या ठिकाणी संपूर्ण जलमय झाला होता. आणि जलमय एका पावसात जर झाला असेल तर ह्यापुढे तर अजून फार मोठा पाऊस पडणार आहे. सतत पाऊस धारा वाहणार आहेत. त्यावेळी या कल्याणची अवस्था काय असेल आणि ही कल्याणची अवस्था करण्यास कारणीभूत कोण आहेत? तर महापालिकेचे प्रशासन अधिकारी 6-6 करोड रुपयाचा ठेका ह्या ठिकाणी ठेकेदाराला देत आहेत. यांच्याकडे सामुग्री काय आहे ते पण बघत नाही. आता तर गटारी नाले साफ करायचे असतील तर यांचे स्वतःचे जे सी बी पाहिजेत. यांना जर स्लॅब तोडायचे असतील तर स्लॅब तोडणारी मशीनं पाहिजेत. या मोठे मोठे नाले साफ करताना ह्या ठिकाणी अनेक प्रकारचे त्रास होत आहेत. म्हणजे गटराच्या गाड्या उचलायलासुद्धा यांची गाडी जरीमरी नाल्याच्या आजूबाजूला पण जाऊ शकत नाही अशी परिस्थिती कल्याणमध्ये आहे. आणि मोठी गटारं जी आहेत ही मोठी गटारं तर महापालिकेच्या नियोजनाचं एवढं अलबेल त्यामध्ये झालेलं आहे की महापालिकेने नियोजनच केलं नाही. मोठे गटारी बांधताना त्यांनी 30-30 फुटावर स्लॅब टाकलेले आहेत. 30-30 फुटाचे स्लॅब जर आपण गटारीवर टाकत असेल मोठ्या गटारीवर ती गटारी साफ कशा होतील? त्या ठिकाणी चिखल जमल्यानंतर अनेक प्रकारच्या बाटल्यापासून सर्व त्या ठिकाणी त्या चिखलामुळे झाल्यामुळे संपूर्ण चोकअप होत असतं. आणि चोकअप झाल्यानंतर महापालिकेचा कर्मचारी हा 3 फुटाचा फावडा घेऊन ते चोकअप काढू शकत नाही. अशावेळी महापालिकेने ज्या ठिकाणी चोकअप झालं आहे त्या ठिकाणी स्लॅब तोडणारा जो मशीन आहे ती मशीन घेऊन त्या ठिकाणी स्लॅब तोडून त्या ठिकाणचा नाला साफ केला पाहिजे. गडबोट्या गटारी साफ केल्या पाहिजेत असं कुठल्याही पद्धतीने होता दिसत नाहीत. एका नगरसेवकाकडं 10,000 पाकिट दिलं तर नगरसेवक साफसफाई झाल्याचं लेटर या ठिकाणी देऊन टाकतो. अधिकारी वर्ग कुठलाही प्रकारचे पाहणी दोरे करत नाहीत. अधिकारी वर्गाचं कुठलाही प्रकारचं या ठिकाणी वचक नाही आहे. आणि असे अधिकारी पैशासाठीच फक्त अशा पद्धतीने 6-7 करोड रुपयाचे ठेके घेऊन 1 करोड रुपयाचं सुद्धा काम होत नसेल तर असे ठेके द्यायचे काय? महापालिकेचे 3-4 हजार कर्मचारी आहेत जे सफाई कर्मचारी आहेत ते काय कामाचे येते? खरं म्हणजे शिवसेना बीजेपीची सत्ता आहे. हे दोघं जण आत्तापर्यंत श्रेय जेव्हा असेल एखाद्या कामाचा तर सर्व एकत्र येतात आणि अपयश आलं की अर्धेजणं रडल्यासारखं एक करतं आणि एक मारल्यासारखं करतं. म्हणजे उदाहरणार्थ शिवसेनेची महानगरपालिकेमध्ये सत्ता आहे. यांनी सर्वांनी ही जबाबदारी घ्यायला पाहिजे होती की नालेसफाई आमच्याकडनं आम्ही प्रशासनाकडनं करून घेतलेली नाही. परंतु नागरिकांचा रोष कमी करण्यासाठी पक्ष म्हणून एखादा पदाधिकारी ओळखतो आणि तो डायरेक्ट स्टेट आरोप करतो की 10 लाख रुपये पाकिटापाकिट घेतलेलं आहे. मी आयुक्तांना याबाबतीत पत्रव्यवहार केलेला आहे की याची सखोल चौकशी घ्यावी. कारण आमचा विरोधी पक्ष नेता म्हणून एकही नगरसेवक याशी कुठली काडी मात्र संबंध नसताना सगळ्या नगरसेवकांना सरसकट हे लोक यामध्ये गिनतात. कारण यांचा हे अपयश आहे आणि हे वारंवार अपयश यांचे आपल्याला समोर येत आहेत. आतापर्यंत नाली सफाई नाही झाली ही सत्य परिस्थिती आहे आणि मग हे मानायला हे लोक तयार नाहीत. आणि मग अशा पद्धतीने आरोप करून शिवसेना बीजेपीवर असणारा रोष नागरिकांचा राग हे डिवाइड करण्याचा हा प्रयत्न आहे की आम्ही काहीतरी नागरिकांसाठी करतोय. पाणी म्हणजे आत्ता पाऊस पडलेला आहे. पाणी दौऱ्यासाठी आमचे नगरसेवक आणि पदाधिकारी आम्ही फिरणार आहोत. कारण सत्ताधाऱ्यांची पहिलं पाहणी होऊ द्या आणि त्यांनी काय रिझल्ट दिला याच्यावर पहिला महत्त्वाचा विषय आहे. कारण सत्ताधारीची बलदारी उद्याच पाणी आहे पाणी दौरा आहे आणि त्यांचा पाणी दौरा झाल्यावर लगेच आमचा पाणी दौरा सुरू होणार आहे. ऑलरेडी आमचे पदाधिकारींनी या नाल्यांबद्दल पाठपुरावे प्रत्येकांचे चालू आहे. पत्रव्यवहारही प्रत्येकांचे चालू आहे आणि आमचेही त्याच्यावर पत्रव्यवहार चालू आहेत. परंतु प्रत्यक्षात पाणी दौरा आम्ही यांचा सत्ताधाऱ्यांचा दौरा झाल्यावर आम्ही करणार आहोत 100%. कारण तेच ठेकेदार सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत निवडलेले आहेत आणि मग त्यांचे लागेबंदे असल्यामुळे हे वारंवार ह्या गोष्टी नागरिकांना समोर जावं लागलेलं आहे. नागरिकांचा आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे या माध्यमातून. घरात पाणी शिरल्यामधून त्यांच्या घरात त्यांच्या वित्तीय सामानांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान होतो आणि याला जबाबदार खरं म्हणजे शासन प्रशासनाकडनं तेच ठेकेदार येत असल्यामुळे त्यांना वारंवार यात सवय लागलेल्या आहेत. नाही याच्या विरोधात आम्ही पाणी दौरा, कारण सत्ताधाऱ्यांचा उद्या पाणी दौरा असल्यामुळे ते पाणी दौऱ्यामध्ये काय प्रतिक्रिया देतात ही खरं म्हणजे समोर येण्याची गोष्ट आहे आणि आम्ही त्यानंतर पाणी दौरा केल्यानंतर सत्य ते समोर आणणारच आहोत.